राहुल गांधी यांच्या संदर्भातली मानहानी प्रकरणामध्ये आता खासदार राहुल गांधी यांना दोषी ठरवण्यात आलंय. सूरत सेशन कोर्टनं राहुल गांधी यांना दोषी ठरवलंय. मोदी आडनावावरून टीका करणं राहुल गांधींना भोवलंय. 2019 मधल्या प्रकरणावरून त्यांना दोषी ठरवण्यात आलंय. सर्व मोदी चोर आहेत असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलेलं होतं आणि आता राहुल गांधी यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. कर्नाटकच्या कोलारमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे थेट आपल्याबरोबर जोडले गेले. राम, सर्व मोदी समाजाचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात आला होता, मानहानीचा खटला दाखल केला होता आणि राहुल गांधी आता दोषी ठरलेत. काय अधिक तपशील? पहिला मुद्दा म्हणजे की हे प्रकरण काय आहे ते थोडक्यात सांगतोय. 2019 जेव्हा लोकसभेचं प्रचार सुरू होता त्याचवेळेस कर्नाटकमध्ये हे वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं की सगळेच मोदी हे चोर कसे काय आहेत. त्याच्यामुळेच मोदी समाज जो आहे त्यांनी या संदर्भामधला गुन्हा जो आहे तो दाखल केला होता आणि त्यानंतर वारंवार या संपूर्ण सुनावणी ज्या आहेत त्या सुरू होत्या, मात्र आता दोषी ठरवण्यात आलेला आहे. तर हे जे कलम आहे, कलम सेक्शन 500 सेक्शन 500 अंतर्गत साधारणतः 2 वर्षाची शिक्षा जी आहे ती सुनावली जाऊ शकते, परंतु जामीन सुद्धा राहुल गांधी यांना घेता येणार आहे. परंतु जर शिक्षा सुनावली तर मात्र संसदीय मधलं जे सदस्यत्व असतं, म्हणजे की लोकसभा मधून ते निवडून आलेले आहेत वायनाड मधून, तर ते सदस्यत्व सुद्धा धोक्यात येऊ शकतं. म्हणजे की संसदेमधलं खासदारकी जी आहे ती जाऊ शकते त्यांची जर शिक्षा झाली तर. त्याच्यामुळे आता पाहावं लागणार आहे की जमानत घेतली जाते का, शिक्षेला सामोरे जात आहे. ठीक, धन्यवाद राम दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.